आजचा अशी परिस्थिती आहे की अनौपचारिक ऐकतोय की खाते वाटपामध्ये मंत्र्यांना चॉईस दिला जातो, म्हणजे का हा सहकार भंडार आहे का, की काय पाहिजे तुम्हाला, हे पाहिजे का ते पाहिजे, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मंत्रिमंडळ झालं आणि खाते वाटप नाही, कोणाकडे जायचं, कुठच्या मंत्र्यांकडे कुठचा विषय घेऊन जायचं. आज ठराविक काही जिल्ह्यामध्ये मंत्री झेंडावंदन करणार आहेत, परंतु शोकांतिका आहे की 75 वर्ष पूर्ण देशाच्या स्वातंत्र्याला होतो आणि अशावेळी अनेक मोठे जिल्हे हे मंत्री नसल्यामुळे प्रशासन त्याचा झेंडावंदन करणार आहे. झेंडावंदन हा 15 ऑगस्ट फक्त तेवढ्याच पुरता मर्यादित नसतो, मी देखील प्रशासनमध्ये राहिलो आहे, मंत्री राहिलो, त्यामुळे आपण सरकारची भूमिका मांडतो किंवा लोकांचं म्हणणं त्यावेळी ऐकून घेतो आणि त्यातून देश कसं पुढे चाललं आहे आणि त्यातून राज्य आणि जिल्हा कसं पुढे जातो आहे पुढे हे सांगण्याचं काम करतो. आज अनेक भागांमध्ये ते तसं चित्र दिसणार आहेत की मंत्रीच नसल्यामुळे लोकांनी कोणाकडे जायचं, कोणावरती विश्वास ठेवायचं, प्रशासनाच्या नेतृत्वाखाली राहायचं का, हा प्रश्न निर्माण. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.